असंघ कठीण आहे, पण शेवटी लोक निर्णय घेत असतात. पण त्या राज्यांची जी स्थिती मला माहिती आहे, त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं आज केरळमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आलेले आहेत, आज राज्यही त्यांच्या हातात आहे. आम्हाला क्रिकेट बहुमत मिळेल याच्यातून शंका नाही. त्याच्यानंतर शेजारचं राज्य तामिळनाडू, आणि तामिळनाडूची आजची परिस्थिती, लोकांचा एकंदर मनाचा कौल हा स्टॅलिन DMK यांच्या बाजूने आहे, आणि ते उद्या राज्याचं सूत्र हातामध्ये घेतील आणि लोक त्यांना मोठ्या संख्येनं पाठिंबा देतील याच्यातून माझ्या मनामध्ये काही शंका नाही. तिसरं राज्य पश्चिम बंगाल, आणि पश्चिम बंगालमध्ये आज केंद्र सरकार, विशेषतः भारतीय जनता पार्टी, सत्तेचा पूर्ण गैरवापर करून त्या ठिकाणी एक जी वहिनी आपल्या राज्यातल्या लोकांच्यासाठी संघर्ष करते, तिच्यावर सगळ्यांनी एक प्रकारचा राजकीय हल्ला करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. आज बंगालमधले लोक हे स्वाभिमानी असतात. बंगाली संस्कृती, बंगाली मन, याच्यावर आघात करण्याच्या संबंधीचा प्रयत्न कोणी केला तर समज राज्य एकसंघ होतं आणि त्या संबंधीची प्रतिक्रिया ही व्यक्त करतं. आणि त्यामुळं कोणी काही म्हणत असलं तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी येईल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यानंतरचं राज्य आज उद्या ह्याचं आहे, आसामचं आहे. आणि साधारणतः आसामची जी परिस्थिती मला ठाऊक आहे, आणि आमच्या सरकारांची जी आमचं बोलणं चाललं आहे, त्याच्यातून आज आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला, BJP त्यांचं राज्य तिथं आहे, आणि आज त्यांची स्थिती ही तुलनात्मक दृष्ट्या इतरांच्यापेक्षा अधिक चांगली आहे. म्हणजे एका ठिकाणी भाजपचं राज्य येईल आणि अन्य ठिकाणी भाजपचा पराभव होऊन अन्य राजकीय पक्षांच्या हातात सत्ता येईल हा ट्रेंड आहे. आणि हा 5 राज्यातला ट्रेंड हा एक देशाला एक नवीन दिशा देणारा ठरेल याच्याबद्दलची मला खात्री आहे. काँग्रेसला असा प्रबळ असा नेता मिळाला, तसं की राज्यपालांच्याची जी जबाबदारी असते आणि घटनेनं राज्य सरकारला, मंत्रिमंडळाला जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या नुसार शिफारस झालेल्या गोष्टीची अंमलबजावणी करेल ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेनं असलेली जबाबदारी न पाळणारं राज्यपाल कधी महाराष्ट्राने पाहिला नाही हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, आमची अपेक्षा खरं म्हणजे अशी होती की मोदी साहेब स्वतः ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला राज्यपालांच्याकडून त्यांना अशाच प्रकारची अडवणूक केल्याच्या बद्दलची त्यांची तक्रार होती, आणि ती तक्रार त्यांनी अनेक ठिकाणी मांडल्याचं माझ्या पाहण्यात होतं. आणि त्यांना हे दुर्दैवानं सहन करावं लागलं. आज ते त्यांच्या राज्यातसुद्धा महाराष्ट्रासारख्या राज्यात इथले राज्यपाल करत आहेत, आणि असं असताना केंद्र सरकार बघायची भूमिका घेतं ही गोष्ट चिंताजनक आहे.